यू एम एस हेल्थमध्ये एक वेगळा म्हणजे कसं की यू एम एस हेल्थ हा फक्त ऑनलाईन कन्सल्टेशन आणि ट्रीटमेंटचा प्लॅटफॉर्म नाही आहे तर एक सर्वसमावेशक आरोग्य नियमन प्रणाली आहे हेल्थ रेग्युलेटरी सिस्टीम आणि ज्याच्यामध्ये आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि लोकांना फक्त रोगमुक्तच नाही तर आरोग्ययुक्त करण्यावर पण मुख्य भर दिलेला आहे जेणेकरून त्यांना वारंवार कुठल्या आजारांचं तोंड फायशी गरज पडू नये दुसरं असं की इथे ट्रीटमेंट प्लान्स जे आखले जातात तर त्यामध्ये बघा कुठलंही ट्रीटमेंट प्लॅन जो आहे त्याला जर परिपूर्ण व्हायचा असेल तर ते आम्ही त्याच्यामध्ये दोन याचा समावेश करतो एक तर पॅसिव्ह ट्रीटमेंट किंवा वैद्यक मेडिकल सायन्समधली जी काही ट्रीटमेंट असेल औषध ऑपरेशन प्रोसिजर्स त्याला म्हणतात पॅसिव ट्रीटमेंट म्हणजे शरीराच्या बाहेरच्या माध्यमातून दिल्या गेलेली ट्रीटमेंट व दुसरी म्हणजे ॲक्टिव्ह ट्रीटमेंट ऍक्टिव्ह ट्रीटमेंट म्हणजे हा पेशंटने स्वतः करायचा पार्ट असतो की ज्याच्यामध्ये आरोग्याबद्दल त्याला प्रशिक्षण देऊन स्वतः आरोग्य शिक्षित त्याला करण्यात येतं कारण आरोग्य हा ज्याचा त्याचा वैयक्तिक डोमेन असतं कुठलाही डॉक्टर कोणाला आरोग्य रेडीमेड देऊ शकत नाही हेल्थ कनॉट बी डोनेटेड हेल्थ कनॉट बी ट्रान्सप्लांटेड हिट कनॉट बी इनफ्युज बट दॅट इज टू बी ओनली इम्बाई डा डन तर मग हा ॲक्टिव्ह ट्रीटमेंटचाही पार्ट आम्ही त्या ट्रीटमेंटमध्ये समावेश केलेला आहे जेणेकरून उपचारानंतर पेशंट हा फक्त रोगमुक्तच नव्हे तर आरोग्ययुक्त व्हावा व आरोग्ययुक्त पुढे राहण्यासाठी त्याला स्वतःच आत्मविश्वास पण तयार व्हावा झालं तिसरं की याच्यामध्ये उद्देश असा ठेवला आहे की एक पाहिलं की प्रत्येक घरामध्ये डॉक्टर असणं शक्य नाही आहे प्रत्येक घरात डॉक्टर कधीच असू शकत नाही पण ई एम एस मात्र असू शकतो आणि त्यामुळे काय होईल की इथे ट्रीटमेंट प्लान्स जे बनवल्या जातात ते घरच्या डॉक्टरच्या आत्मीयतेसारखे ट्रीटमेंट प्लॅन सुधीन आणि एक जे आहे लोकांना खूप आपलेसे वाटेल अशा प्रकारचे ट्रीटमेंट प्लॅन्स या ठिकाणी आखल्या जातात शेवटचं म्हणजे या हेल्थ रेग्युलेटरी सिस्टीममध्ये आरोग्याचं नियमन आणि आजारांचं नियोजन दोन्ही गोष्टी म्हणजे आजारांवर पण लक्ष आहे आणि विशेष फोकस हा आरोग्यावर पण दिलेला आहे जेणेकरून वारंवार लोकांना आजारी पडण्याच्या त्रासातून आपण कसं मुक्त करू शकू याच्यावर पण जोर देण्यात आलेला